नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 7 मे, सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। जिल्हा रुग्णालयामध्ये गाड्यांची पार्किंग बंदी नंतर आता रुग्णांना डबे देण्यालाही बंदी घालण्यात आली आहे। हॉस्पिटलच्या आवारात डॉक्टर, स्टाफ, नर्स आणि रुग्ण वगळता कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, तसे आदेश SP मनोज पाटील यांनी काढले आहेत। या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता तेथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पुत्रप्राप्तीच्या विधानावरून वादग्रस्त ठरलेले समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत। संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांविरुद्धची तक्रार रद्द केली होती। त्याविरोधात रंजना गवांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती। त्यांच्या मार्फत जितेंद्र पाटील व नेहा कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली। या प्रकारची सुनावणी औरंगाबाद खंडपीठाने 29 जून 2021 रोजी ठेवली आहे। देशात 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी करोना लसीकरण सुरू झाले आहे। कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिकांनी काल पहाटे 4:30 वाजपासूनच लांबच लांब रांग लावली। सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडलेला पाहायला मिळाला। नागरिकांनी नियमांचे पालन करत लस घेण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी केले आहे। नगर शहरात महापालिकेने जम्बो कोविड सेंटर उभारण्यास सुरुवातीला संमती देणाऱ्या आयुक्तांनी घुमजाव केल्याने काँग्रेसने आंदोलनाच्या हत्यार उपसले। आयुक्तांच्या दालनासमोर शहरात जिल्हा अध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून ऑक्सिजन मास्क लावून ठिय्या आंदोलन सुरू होते। 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नगरकरांच्या पहिल्या डोसला महापालिकेने ब्रेक लावला आहे। लसीअभावी हा निर्णय घेतला गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। 18 ते 44 वयोगट आणि ज्येष्ठांना दुसरा डोस देण्याला महापालिकेने प्राधान्य दिले आहे। जिल्ह्यात काल 2,893 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। आतापर्यंत जिल्ह्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,69,248 इतकी झाली आहे। तसेच जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत काल 4,139 ने वाढ झाली। यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 26,327 इतकी झाली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। धन्यवाद।